मित्रांनो, तुम्हालाही फोटोग्राफी शिकायची किंवा फोटोग्राफी सुरुवात करायची आवड आहे का? आणि जर तुम्ही कन्फ्यूज असाल की फोटोग्राफी शिकण्यासाठी आपण कोणते कॅमेरा किंवा कोणत्या लेन्सेस वापरले पाहिजे, तर ही व्हिडिओ नक्की बघा. बरेच न्यू कमर्स किंवा बरेच बिगिनर्स ज्यांना फोटोग्राफी करायची आवड तर असतेच, पण कित्येकदा त्यांच्या मनात प्रश्न येतो तो म्हणजे आपण कोणता बेस्ट कॅमेरा फोटोग्राफीसाठी वापरला पाहिजे, जेणेकरून आपल्याला बेस्ट आउटपुट मिळेल. खरं सांगायचं झालं तर तुम्ही फोटोग्राफीची सुरुवात कोणत्याही बेसिक कॅमेऱ्यापासून स्टार्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगदीच महागातले कॅमेरे किंवा महागातले लेन्सेस घ्यायची गरज नाही. जसे की सुरुवातीला तुम्ही तुमची फोटोग्राफी जर्नी एका स्मार्टफोन कॅमेऱ्याने सुद्धा स्टार्ट करू शकता, कारण आजकाल स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये असलेल्या काही ॲडव्हान्स फीचरमुळे फोटोग्राफी शिकणे हे थोडे सोपे झाले आहे. कित्येक फेमस स्ट्रीट फोटोग्राफर्स यांनीसुद्धा आपली फोटोग्राफी जर्नी स्मार्टफोन कॅमेऱ्याने स्टार्ट केली आहे. त्यामुळे आजकाल मोबाईल फोटोग्राफी ही सुद्धा फोटोग्राफी क्षेत्रात एक कॉम्पिटेटिव्ह स्टाईल ठरली आहे. पण हा, जर तुम्हाला थोडा कॅमेरा फील हवा असेल तर तुम्ही बजेट फ्रेंडली कॉन्टेंट शूट कॅमेरा याचा देखील वापर करू शकता. कॉन्टेंट शूट कॅमेऱ्यामध्ये लेन्स ही फिक्स असते, त्यामुळे त्याला नॉन इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा असेही म्हटले जाते. यात तुम्हाला स्मार्टफोन कॅमेऱ्यापेक्षा काही अधिक फीचर मिळतात जे प्रोफेशनल फोटोग्राफी शिकताना उपयोगी येते. तसेच जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये प्रोफेशनल फीचर्स हवे असतील तर तुम्ही DSLR किंवा मिररलेस या कॅमेऱ्यांची चॉईस करू शकता, कारण या कॅमेऱ्यांमध्ये असलेले फीचर्स आणि काही कॅमेरा कंट्रोल सेटिंग्स यामुळे तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स लेवल ही फोटोग्राफी चांगल्या प्रमाणे शिकू शकता. फोटोग्राफी शिकण्यासाठी किंवा फोटोग्राफी सुरुवात करण्यासाठी तुम्ही यातून कोणतेही कॅमेरा गेअर्स वापरू शकता, पण सर्वात जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचं फोटोग्राफी संबंधित असलेलं कोर नॉलेज. तुम्ही कितीही महागातले कॅमेरा गेअर्स वापरले तरी एखाद्या फोटोचा फायनल आउटपुट हा नेहमी तुमच्या फोटोग्राफी नॉलेजवर डिपेंड असतो. जर तुमचं कॉम्पोजिशन, एक्सपोजर किंवा फोटो एडिटिंग यावरचं फोटोग्राफी नॉलेज चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही कॅमेऱ्यामधून काढलेल्या फोटोलाही बेस्ट बनवू शकता. म्हणजेच तुमच्याकडे असणारा कॅमेरा हा तुमच्यासाठी बेस्ट कॅमेरा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हीही तुमच्या फोटोग्राफी जर्नीची सुरुवात करत असाल तर कॅमेरा गेअर्सचा जास्त विचार न करता आपण आपली फोटोग्राफी एका बेसिक कॅमेऱ्याने कशी चांगली करता येईल यावर जास्त फोकस करा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी आली असेल तर ही व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा ज्यांना फोटोग्राफी शिकण्याची किंवा फोटोग्राफी सुरुवात करायची आवड आहे. जर या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.